कशी असेल पंजाची चाल, कंबळ्याला देणार का मतदार साथ, सेनेचा धनुष्य करेल का मार, घड्याळाची जनतेवर पडेल का छाप, का अपक्ष ठरेल पक्षांचा गर्दनकार, कुणाचा कसा चाललाय प्रचार, कुणाचा आहे आवाज मोठा, कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिले, कोण करतंय गाजावाजा, तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा। पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम। शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो म्हणजे रणसंग्राम 2016 या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण आज तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत। ज्या उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत, जे आता लोकांपर्यंत पोहोचत आहे, त्यांचा प्रचार कसा सुरू आहे, कशा पद्धतीनं प्रचार करतात, लोक त्यांना कशा पद्धतीनं प्रत्युत्तर करताय, लोक त्यांना कशा पद्धतीनं कौल देत आहे आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे, कार्यकर्ते किती सोबत आहे, हाच ह्या कार्यक्रमामागचा मूळ उद्देश आहे। ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत वार्ड क्रमांक 2 मध्ये। वार्ड क्रमांक 2 अपक्ष उमेदवार आहे सौभाग्यवती संध्याताई प्रकाश शेळके। संध्याताई प्रकाश शेळके यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर प्रकाश नाना शेळके यांची प्रामुख्याने ओळख ही संपूर्ण शिर्डीच नाही तर राज्यभराला झालेली आहे। विविध विकास कामे असतील किंवा समाज आणि राजकारण, त्याचबरोबर प्रशासन, याचा चोख आणि एकदम अतिशय रोखठोक असा अभ्यास हा नानांचा झालेला आहे। कोणतंही काम असो, प्रशासन असो, यांच्याशी अगदी सलोख्याचं काम म्हटलं तर प्रकाश नाना शेळके यांचं नाव आवर्जून घेतलं जातं। त्यांच्याच पत्नी म्हणजे सौभाग्यवती संध्याताई प्रकाश शेळके यांचा वार्ड क्रमांक 2 मध्ये नारळ या चिन्हावरती त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। संध्याताई शेळके या मागे काही वर्षापूर्वी निवडणुकीस उतरल्या होत्या, ह्याच प्रभाग वार्डामधून त्या निवडूनही आल्या होत्या आणि गटनेते पदही त्यांनी भूषवलेलं आहे। त्यांची काम करण्याची कसोटी, काम करण्याची पद्धत कशी आहे, आत्ता सध्या त्यांना या ठिकाणी प्रचार करत असताना उमेदवार असेल किंवा इतर उमेदवार असेल किंवा मतदार असेल, कशा पद्धतीनं हे सगळं सामोरे करताय, कशा पद्धतीनं मेळ घातला जातोय, याचाच आपण एक लेखाजोखा त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत उमेदवार सौभाग्यवती संध्याताई शेळके या आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया कशा पद्धतीला प्रचार सुरू आहे। तरी मला प्रथमतः वर्तमान स्थितीमध्ये आपण विचारूया, मला सांगा की प्रचार नेमकं कसा सुरू आहे, विरोधकांचाही प्रचार सुरू आहे, तुमचाही प्रचार सुरू आहे, प्रचार नेमकं कसा सुरू आहे? प्रचार आमचा उत्तम चालू आहे। कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत प्रचार झाला, किती उमेदवारांना भेटला आहे, उमेदवारांच्या कशा पद्धतीने प्रतिक्रिया मिळत आहे? उमेदवारांच्या प्रतिक्रिया चांगल्या मिळत आहेत। एक महिला म्हणून इतर ते जे 3 आहेत व माझ्या विरोधात जे 3 जण उभे आहेत ते पुरुष आहेत आणि सर्वात जास्त महिला वर्गाकडून माझी मागणी झालेली आहे आणि म्हणून मी उभी आहे, त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहेत। नाही नाही, जे उमेदवार आपल्या विरोधात आहेत त्यांच्या कशा प्रतिक्रिया होत आहे, म्हणजे काय होतं की आपण एखाद्या ठिकाणी प्रचार करतो, एक विसंगत केलं जातं किंवा जे आपले प्रतिस्पर्धी असेल ते एक विसंगत काहीतरी प्रचार करतात, असं काही आपल्या बाबतीत घडतंय का, असं वाटतंय का? नाही, असं नाही, कोणी किती अपप्रचार केला, विसंगत केला, तर जनतेला माहिती आहे। आतापर्यंत या ह्यापूर्वी माझ्या सासूबाई नगरसेविका होत्या, मी होते, माझे मिस्टर पण होते, पण आमचं काम कसं आहे हे जनतेला माहिती, विरोधकांनी कसाही प्रचार केला तर त्याला काही जनता बळी पाडणार नाही। म्हणजे वार्ड क्रमांक 2 मधली गंमत सांगायची ठरली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 पुरुष आणि 1 महिला अशी आहे। एकूण या वॉर्डमध्ये महिलांची संख्या किती आहे, एकूण मतदान किती आहे आणि महिलांची संख्या किती आहे? 50% महिला आहे। 26 मतदान आहे, 50% महिला आहेत। म्हणजे 50% महिला ह्या वॉर्डमध्ये आहे आणि महिला उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करत आहे आणि जे पुरुष मतदार आहे हेही जवळपास 50% आहे आणि 3 उमेदवार हे पुरुष आहेत, त्यामुळे तर्क लावणं हे अतिशय सोपं आहे सर्वांनाच। अजून एक प्रश्न आहे ताई, की आपण यापूर्वीही निवडणुकीला सामोरे गेला होता अपक्ष म्हणून, आपण निवडणुकीमध्ये विजयी झाला होतात आणि त्यानंतर आपण काँग्रेसकडनं गटनेता पदही भूषवलेलं आहे, मग आत्ता आणि त्याच्या मागचा जो टर्म झाला निवडणुकीचा, यामध्येच का डावललं गेलं, काय कारण आहे असं की एवढं जवळचं मानलं जायचं तुम्हाला आणि आज एवढं दूर का?
2006 ते 2011 या कालावधीमध्ये जेव्हा सभागृहामध्ये समाजाच्या अहिताच्या ज्या जो विषय होत होते त्याला मी मंजुरी कधी दिलेली नाही आणि बहुमताने असे ठराव पास होत होते त्यावेळेस कलेक्टरकडे दाद मागून ते हाणून पाडलेले आहेत म्हणून मला असं वाटतं का म्हणून मला डावलण्यात आलेलं आहे. म्हणजे जी स्पष्टता जी आहे ती स्पष्टता म्हणजे यांना थोडीसं त्रासदायक ठरली असं त्यांचं मत आहे. अजून एक तरी मला एक प्रश्न आहे की आत्ता सध्या प्रचार करत आहात मतदार जो आहे मत तुम्ही जर सांगितलं का मतदार ज्या भगिनी आहेत तर कोणते प्रश्न तुमच्या वार्डामध्ये प्रलंबित आहेत असं आपल्याला वाटतं? रस्ते पाणी सगळ्यात गंभीर प्रश्न महिलांना सामोरं जावं लागतं तर तो पाणी. पाण्याचं 4-4 दिवसाला पाणी येतं आणि प्रत्येक महिलेने हेच प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक महिला हेच म्हणायची की ताई आम्हाला तुमच्याशी बोलता येईल पुरुष असलं तर आम्हाला बोलता येणार नाही आमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला डायरेक्ट पोहोचवता येईल. आणि पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा गंभीर प्रश्न कचरा आणि प्रत्येक आजच्या ह्या कचऱ्यामुळं जे साथीचे रोग शहरामध्ये आले आणि प्रत्येक घरातला 50-50 हजार रुपये प्रत्येक कुटुंबाचा खर्च झालेला आहे त्यामुळं बऱ्याचशी महिलांची मागणी आहे का तुम्ही असलेलं चांगलं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं सांगायचं ठरलं तर महिलांचा संबंध हा पाणी आणि स्वच्छता याकडे प्रामुख्याने जास्त येतो. पुरुष हा आपला पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुष जो आहे तो बाहेर कामकाजासाठी जातो पण महिला ज्या असतात त्या घरात असतात. पाणी हे 24 तास त्यांना हवं असतं आणि शिर्डीमध्ये पाण्याचा जो काय अधिक मोठा प्रॉब्लेम तयार झाला होता त्याचं मोठं राजकारण सध्या पाण्यावर सुरू आहे. पाणी कोणी दिलं कोणी नाही दिलं कसं दिलं काय दिलं याच्यावर मोठा एक रणसंग्रामच सुरू म्हणावं लागेल. तरी मला सांगा आपण या पूर्ण वॉर्डामध्ये पाणी पुरवठा केला होता का? पाणी पुरवठा केलेला आहे. जेव्हा जेव्हा पाणी टंचाई आली तेव्हा तेव्हा आम्ही पाणी पुरवठा केलेला आहे. म्हणजे काय मी नगरसेविका होते तेव्हाच नाही तर यापूर्वी आमचं चालूच होतं पाणी पुरवठ्याच का. म्हणजे अजून एक सांगायचं एकदम महत्त्वाचा विषय आहे वॉर्ड क्रमांक 2 मधील जेही प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील आता मागील टप्प्यामध्ये संजयताई शेळके ह्या नगरसेविका किंवा कुठल्याही पदावर नव्हत्या तरीही त्यांनी पाणी पुरवठा केलेला आहे. म्हणजे लोकांची तहान भागवण्याचं जे पुण्याचं काम म्हटलं जातं आपण त्याला एक मोठं पुण्य समजतो पाणी देणाऱ्याला तर ते काम त्यांनी केलेलं आहे ही खरंच एक गौरवाची बाब आहे. तर मला अजून एक सांगा की यामागे अनेक नगरसेविका झाल्यात नगराध्यक्षा होऊन गेल्या मात्र फक्त एक शोभेची वस्तू म्हणून नगरसेविका पद असं वाटतं तुम्हाला? हो बरोबर आहे. त्यांना काम करायची इच्छा असेलही पण कदाचित दबावापोटी त्या काम करू शकल्या नाही असं मला निश्चित सभागृहामध्ये ते जाणवलंही. कशा पद्धतीचा दबाव राहतो तुम्हाला काय वाटतं? दबाव म्हणजे त्यांनी कशा कोणत्या गोष्टीचं काय चालू आहे त्याला विरोध करणं काय फक्त सही करणे. यापूर्वी मी नगराध्यक्षाचे ज्यावेळेस बदल झाले त्यावेळेस स्पष्ट मी सभागृहामध्ये हे पण म्हटले होते का एक बाटली बदलली का दुसरी बाटली बसली त्याच्यातलं केमिकल तेच राहतं हे स्पष्ट मी त्यावेळेसही सभागृहामध्ये म्हटलं होतं. काम करण्याची कदाचित असेलही त्यांना इच्छा असेल पण घराकडून किंवा इतर त्यांचे कोण नेते असतील त्यांच्याकडून त्यांना दबाव असेल असं मला वाटतं. त्यांनी कुठलीही कधी प्रतिक्रिया किंवा काही त्यांचं मत कधीच त्यांनी मांडलं नाही. म्हणजे फक्त नगराध्यक्ष किंवा शिर्डीचा प्रथम नागरिक किंवा प्रथम महिला बदलून होणार नाही तर त्या स्वभावाची व्यक्ती आणि एक निरपेक्ष भावनेने काम करणारा व्यक्तिमत्व शिर्डीला खरंच असायला हवं. अजून एक असा प्रश्न आहे ताई की आता तुम्ही प्रचार सुरू केलेला आहे तुम्ही आता पूर्ण प्रभागामध्ये फिरतात अनेक ठिकाणी ही जी वाहने आहे प्रचाराची ती कधी काही काही जे भाग आहेत जे छोट्या छोट्या लेन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 3-3 वाहने एकाच वेळेस जातात तर तुमच्याकडे असे लोक काही तक्रार करतात की कर्कश आवाज किंवा एकदम झोप होत नाही असं काही वाटतं का तुम्हाला? अशी तक्रार आली नाही. नाही म्हणजे वॉर्ड क्रमांक 2 यासाठी सुरक्षित समजावा कारण की बाकीच्या भागामध्ये अनेक लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत कर्कश आवाज म्हणजे ज्यांचा कर्कश आवाज आहे त्यांच्यासाठी हा सावधानतेचा इशारा आहे. अजून आपण प्रकाश नाना शेळके आहे एक प्रशासकीय अभ्यासक्रमाचं भव्य असं व्यक्तिमत्व त्यांचं राहिलेलं आहे त्यांच्याकडनं बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नाना मला सांगा की 2001 ची निवडणूक आणि 2011 ची निवडणूक हा संपूर्ण कार्यकाळ नेमका कसा राहिला कोणत्या विषयाभोवती ही संपूर्ण निवडणूक नेहमी फिरत राहिली? निवडणुका लागल्या का नेते मंडळ येणार आश्वासनांची खैरात करणार तेवढा 1 महिना देऊन निवडणूक संपली एकदा त्यांची सत्ता गेली का पुढच्या पंचवार्षिकपर्यंत एकही आश्वासनाची पूर्तता कधीच कोणत्या नेत्याकडून किंवा कोणत्या नगरसेवकाकडून अध्यक्षांकडून आत्तापर्यंत झाली नाही. अजून तुम्हाला काय वाटतं की 2001 ची निवडणूक आणि 2016 काही फरक वाटतोय का प्रचार पद्धती
उमेदवारी किंवा मग मतदार कसे सुज्ञ झाले, काय काय वेगळेपणा वाटतोय? 2001 ज्यावेळेस सुरुवातीची जी निवडणूक झाली प्रशासकीय कारकिर्दीनंतर, त्यावेळेस एक लोक नहरूप होता निवडणुकीमध्ये, काहीतरी लोक आपण निवडून दिले गावातले लोक जातील सुज्ञ, गावातल्या समस्या सोडवतील असा लोकांचा समज होता. परंतु तसं काही झालं नाही, उलट आता त्या 2016 निवडणूक अशी आहे का लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. जो उत्साह त्यांना 2001 होता तसा कुठल्याही प्रकारचा उत्साह आज निवडणुकीत मतदारांना दिसत नाही. म्हणजे उत्साह जो आहे तो 2016 एवढा राहिलेला नाही आहे, अगदी बरोबर आहे. आपण पाहू शकता की ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे, मतदार जे आहेत, मतदारही थोडंसं जरी सुज्ञ झालेले असेल तरी शांत बसून आहेत. नाना, अजून एक प्रश्न आहे की आपण ह्या वॉर्डमध्ये आता फिरत आहात, वॉर्ड असेल किंवा शिर्डीचा तुमचा जो इतर परिसर असेल, तर कशा पद्धतीनं विकास झाला आहे? 12.5 वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती, फार मोठं सांगितलं जातं की 12.5 वर्ष आम्ही फार मोठा विकास केला. 2.5 वर्ष शिवसेना भाजप आणि यांच्याकडे सत्ता होती, तर यांनी सांगितलं 2.5 वर्ष विकास झाला. खरंच शिर्डीचा विकास झाला का? खरं म्हणजे विकास हा शब्दाचा अर्थ त्या कुठल्याही मंडळीला कळाला नाही, वारंवार ते उच्चार करताय विकासाचा, विकास काहीच झाला नाही. तसं जर असेल तर जनता आज जी काय त्रस्त झाली ती झाली नसती. रस्त्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं, रस्ता काँक्रीटचा केला तर त्याचा एक कालावधी 10 वर्ष 15 वर्ष काहीतरी त्याचं आयुष्य असतं. इथले रस्ते करून 6 महिन्याने झाले तर रस्ते आज सगळे खड्डे पडले, उखाडले, त्यामुळे रस्त्याच्या बाबतीत तेच म्हणता येईल. पाणी पुरवठा जो काय नगरपंचायतीमार्फत केला जातो, गेल्या जून जुलैमध्ये आपण पाहिलं काही शिर्डीमध्ये 1 महिना ते दोन्ही तिन्ही संस्थांचे आधी ग्रामपंच नगरपालिकेचे सर्व तलाव कोरडे पडले होते. जो काही नगरसेवकांनी त्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला त्या टँकरमध्ये पाणी कमी आणि यांचे फोटो जास्त अशी परिस्थिती राहायची. जे पाणी दिलं त्याच्यातही साधारण जो मानवी आरोग्याला सर्वात अपायकारक जो त्या पाण्यामधला घटक आहे त्याला TDS म्हणता येईल, म्हणजे क्षारपणा, तो इतका होता की ते पाणी पिऊन बऱ्याच लोकांना किडण्याचे आजारसुद्धा जडण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीनं कामकाज एकंदरीत झालं आहे, त्यामुळे विकास झाला, आम्ही विकास केला असं जर कोणी म्हणत असेल तर ती फक्त या शिर्डीच्या जनतेमध्ये बाबांना साक्षी ठेवून धूळफेक चालू आहे. म्हणजे निवड, अजून एक असा प्रश्न आहे की मी ज्या ज्या ठिकाणी असे कार्यक्रम घेतले, जनता आहे ते सांगतात की बाबा निवडणूक लागली शहरात मुरूम पडतो, रस्त्याची कामं होतात, मात्र निवडणूक संपेपर्यंत तो रस्ता पूर्णतः नष्ट झालेला असतो, हे कशामुळे होत असेल? मानसिकता त्या लोकांची काम करण्याची नाही आहे कुठंच. फक्त आपण निवडणुकीला उभं राहायचं, नगरसेवक एक पद मागे लावून घ्यायचं नावाच्या पुढे, आणि जाऊन लग्नाकार्यात फक्त फेटे उपरणे घेण्यापुरतं, कोणीतरी आपण लग्नाला जावं, कोणीतरी आपल्याला 4 वेळा या नगरसेवक म्हणावं, मग आपण 2-3 वेळा भाव खाऊन मग ते स्वीकारावं, एवढ्यापुरतं आहे. सभागृहात यांना मुळात नगरसेवकांचे काय अधिकार आहे, नगरसेवकांनी काय केलं पाहिजे, सभागृहात दबाव येत असेल, इथे जर एखादा निर्णय जरी त्यांच्या इच्छेवर होत असेल तर त्याला दाद मागण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी आहे, मान्य आयुक्त साहेब आहेत, वरती मुख्यमंत्री लेवलला नगरविकास खात्याचं जे काही कोणी मंत्री महोदय असेल त्यांच्याकडे जाता येईल, त्यानंतर न्यायालय आहे. परंतु असं कुठल्याही प्रकारची वेळ देऊन कोणा वाईटपणा घेऊन काम करण्याची क्षमता कुठल्याही नगरसेवकाच्या अंगी मी तरी पाहिली नाही आत्तापर्यंत. आणि अजून एक प्रश्न आहे, आता जो सध्या प्रचार सुरू आहे ह्या प्रचारामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमचा प्रचार हा किती नंबरला असेल, विरोधक जे आहे त्यांचे कशा कशा पद्धतीनं तुम्हाला वाटतं, एक तुमचा सर्वे काय सांगतो? आमचा प्रचार असे शांततेने चालू आहे, प्रत्येक माणसाकडे जाऊन आमच्या कामाविषयी आम्ही माहिती दिलेली आहे, लोकांच्या काय काय अडचणी त्या लोकांकडून समजून घेतलेल्या आहे. आणि प्रचारामध्ये आज 1 नंबरला आम्हीच आहोत. पक्षाचे जे काही उमेदवार ह्या वॉर्डामध्ये आहे ते काही कुठेही प्रचारामध्ये मला सक्रिय दिसले नाही. इथे जी काही प्रचाराची यंत्रणा कार्यरत आहे ती फक्त 2 अपक्षांचीच आमच्या दिसते, आणि त्यातही 1 नंबरला आम्ही आहोत. म्हणजे वॉर्ड क्रमांक 2 फक्त आणि फक्त अपक्ष यांच्या समोरासमोर एक प्रकारचा हा ही निवडणूक सुरू असल्याचं प्रकाश नाना यांनी सांगितलं आहे. नाना, मला सांगा की मागच्या पंचवार्षिकला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस आपल्या घरातून एक उमेदवार या ठिकाणी उतरवलेले होते, तर त्यावेळेस आपल्याला नेमकं कशा पद्धतीनं जनतेने नाकारलं, काय वाटतं तुम्हाला कसं झालं असेल? जनतेने नाकारलं नाही, जनता मला स्वीकारण्याच्या मनस्थित होती. परंतु माझ्या विरुद्ध त्यावेळेस माझा जो स्पष्ट बोलण्याचा स्वभाव किंवा त्यांचं जे काही भ्रष्टाचार ज्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात करून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचं जो काही त्यांचे मनसुबे असायचे
त्या मनसुब्यांना मी नेहमी विरोध केला, त्यांचे ते तडीत जाऊ दिले नाही याची जाणीव किंवा याची माहिती समस्त शिर्डीकरांना आहे, आणि त्या सगळ्या गोष्टींना चिडून त्यांनी एक कट कारस्थान करून माझ्या विरोधात जे सगळे जे काही माझ्याबरोबर असणारे लोक अधिक माझ्या विरोधातले तर विरोधात काम करणारच, परंतु बरोबर असणाऱ्यांनाही मला पाडण्याचा कट करून आणि मला त्या निवडणुकीपासून दूर ठेवला। कट कारस्थान देखील झाल्याचा नानांचा आरोप आहे। नाना, अजून एक अतिशय उत्तम असा प्रश्न आहे, मला सांगा की सध्या निवडणुकीचा सगळीकडे प्रचार सुरू आहे, ठिकठिकाणी आरोप केले जात आहे, प्रत्यारोप केले जात आहे की ठेकेदार याचा, ठेकेदार त्याचा, किंवा साडू साडू शिर्डीला मारून खाऊ असेही प्रचार या ठिकाणी केला जातो आहे, तर निवडणुकीचं कामकाज करत असताना असं होत असेल का, ठेकेदार एखादा मॅनेज करणे किंवा शिर्डीचा एखाद्या ठिकाणचं काम आहे ते निकृष्ट दर्जाचं करणे असं होतं का, तुम्हाला काय वाटतं? नगरपालिकेमध्ये सर्रास ठेकेदारांवरच सगळं काही आर्थिक जे काय त्यांचं राजकारण चालू आहे ते सगळं उत्पन्नाचं साधन म्हणून ठेकेदारी आणि कामकाज देण्याची जे काही निविदा आहे त्यात बऱ्याच प्रकारात गैरव्यवहार होतो, आणि आता जे काही त्यांचे आरोप प्रत्यारोप चालू आहे त्यात 100% सत्यता आहे। ती दोन्ही पक्षाचे लोक एकमेकाच्या विरोधात बोलत आहे, कारण त्यांनी जे काही अंधारात केलं ते फक्त त्यांना बाबा बुद्धी दूर आलं का ते लोकांपुढं उजाडत ते त्यांच्या एकमेकाचं बरोबर मांडत आहे, आणि जे काही ते मांडत आहे ते त्यामध्ये अतिशय वस्तुस्थिती खरी आहे। म्हणजे हे दोघं बोलत आहे तर याच्यामध्ये पूर्ण सत्ताधारी गट जो होता तो सहभागी आहे असं वाटतं तुम्हाला या 2.5 वर्षाच्या काळात? सत्ताधारी गट पूर्ण सहभागी होता असं नाही म्हणता येणार, त्यातले काही लोक होते। अजून एक असा प्रश्न आहे ना की आता निवडणूक लागली आहे, प्रचार होणार, हे सर्व होणार, मात्र तुम्ही एकीकडे सांगतात की शिर्डीचा विकास झाला नाही, पण शिर्डीचे स्ट्रीट लाईट झाले, रस्त्याची कामं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी पाणी पुरवठा योजनाही झालेली आहे, मग तुम्ही कसं म्हणतात की शिर्डीचा विकास झाला नाही, कसं मला वाटलं? स्ट्रीट लाईट लावले किंवा रस्ते झाले म्हणजे विकास झाला असा अर्थ होत नाही। 1992 जो काही विकास आराखडा लागला तर 46 विविध प्रकारचे आरक्षणं त्यामध्ये होते, आत्तापर्यंत 23 आरक्षणं ह्या 15 वर्षामध्ये जे काही अगोदरचे 10 वर्ष सत्ताधारी त्यांनी ते खाल्ली काढून टाकली, आणि त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। एकही आज शहर म्हटलं तर लोकांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक हवा असतो, मुलांना खेळण्यासाठी उद्यानं हवे असतात, गार्डन हवं असतो, नगरपालिका स्तरावर रुग्णालय हॉस्पिटल हवे असतात, असं कुठल्या प्रकारचं 20 वर्षात घोषणा आश्वासनं देण्यापलीकडं कुठल्या प्रकारचं विकासाचं काम झालं हे आपण सांगावं। आपण जर पाहिलं तर कुठे नगरपालिकेचं उद्यान आहे, कुठे नगरपालिकेची शाळा आहे, कुठे नगरपालिकेचा दवाखाना आहे, लोकांना चालण्यासाठी कुठे जॉगिंग ट्रॅक आहे। ह्या शिर्डीचं दुर्दैवास आहे, इथं हे जगातलं 2 नंबरचं देवस्थान मानलं जातं, ज्या देवस्थानकडं रोख रक्कम 2000 कोटीच्या आसपास शिल्लक आहे, तिची दरवर्षाला 400 कोटीच्या आसपास व्याज येतं, अशी सगळी परिस्थिती असताना एकही सोयीसुविधा नागरिकांसाठी किंवा साईभक्तांसाठी ती या शिर्डीमध्ये नाही आहे। साधं महिलांना किंवा पुरुषांना शौचा जाऊन रस्त्याच्या कडेला कुठं बाथरूमला जरी जायचं असेल, वॉशरूमला जायचं असेल, तीसुद्धा व्यवस्था यांच्याकडून आत्तापर्यंत झाली नाही, तर मग विकास झाला असं कसं म्हणता येईल? आता तुम्ही नागरिकांना सामोरे जात असताना तुमच्या धर्मपत्नी ह्या निवडणुकीमध्ये आहेत, तर कुठला विकास करण्याचा मनसुबा तुम्ही आत्ता स्वतःशी बाळगलेला आहे? एक त्या शिर्डी नगरीमध्ये जे काय त्यांनी समाजाला किंवा ग्रामस्थांना साईभक्तांना त्रास होईल असे जे काही वेगवेगळे निर्णय चुकीच्या पद्धतीने घेऊन आणि ते राबवले, तर त्यांना जे काय ते आजही त्या परिस्थितीत ते लोकांना त्रास त्यांनी घेतलेल्या निर्णयांपासून होतो आहे, तर त्यात प्रामुख्याने मला असं वाटतं की पिंपळी रोडवरचं शेड जे आहे तर त्याचा बऱ्याच लोकांना त्रास होतो आहे, तो रस्ता पूर्णपणे रहदारीला बंद झाला आहे। या शिर्डी नगरीमध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली जी शेवटची मिरवणूक असते ती म्हणजे त्याची अंत्ययात्रा, ती अंत्ययात्रा नेण्याचा मार्गसुद्धा बंद झाला आहे। कलेक्टर साहेबांनी तसा आदेश केला आहे का निदान त्या स्मशानभूमीमध्ये प्रियतेतनांचा जर तो मार्ग असेल तो तो आबडतोब तो मोकळा करावा, तर ते सर्वात प्राधान्यानं काम मला हाती घ्यावं लागेल, त्या कामात मी सर्वात पहिले प्रयत्न करणार आहे। बरोबर आहे। अजून एक महत्त्वाचा विषय आहे, मी ताईंकडे विचारतो, ताई तुम्हाला काय वाटतं की महिलांसाठी अजून कुठल्या कुठल्या मूलभूत सुविधा जनतेने तुमच्या बाजूने जर कौल दिला तर कुठल्या सुविधा तुम्ही करण्याचा एक मनाशी एक ठाम निश्चय केलेला आहे? शिर्डीतील प्रथम महिला सुरक्षित राहिले पाहिजे,
सुरक्षित का राहिली पाहिजे, तसं शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारी मुक्त करणं हे महिलांना हाताशी धरून मी ते करण्याचा प्रयत्न करेन. आणि मुलींसाठी शाळा कॉलेज ती त्याची उपलब्धता तर नाही आहे, त्यासाठी प्रयत्न करेल. आणि पाणी दररोज आलं पाहिजे, महिला सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेल. बरोबर, एक महिला आहे, महिलाची 100% बाजू घेणार हेही तितकंच खरं आहे. कारण की महिलांची सुरक्षितता जर म्हटलं तर शिर्डीमध्ये खरोखर ह्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पार्टी राजकारण आणि मतदान मतदार या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहे, आणि महिलांची सुरक्षितता ही अतिशय महत्त्वाचा विषय आहे. नाना, तुम्हाला एक विचार आहे. तुम्ही एक सांगितलं की भयमुक्त शिर्डी करायची, गुन्हेगारी मुक्त शिर्डी करायची. नेमकं काय गुन्हे घडत आहे आणि काय मुक्त करणार तुम्ही? गुन्हे काय घडत आहे, समजा शिर्डीच्या लोकांपेक्षा आपण प्रसारमाध्यमात काम करताय, प्रत्येक समाजात घडलेली चुकीची घटना आपण ती लोकांच्या मनावर बिंबवत आहे वारंवार, ज्याला ब्रेकिंग न्यूज म्हणता येईल अशा न्यूज देऊन आपण ते दाखवत आहे. शिर्डीमध्ये जो काही नगरपालिका निवडणुका होण्याच्या अगोदर जो काही क्राईम, त्याला गुन्हेगारीचा संख्या म्हणता येईल, जी पोलीस स्टेशनला विविध नोंदी होतात त्यानुसार ती तेव्हाची पाहिली. आणि आत्ताची पाहिली तर आत्ता अनेक प्रकारचे, समजा पाकिटमारी तर होतच असेल, त्यानंतर चेन स्नॅचिंग होते, जे काही शिर्डीमध्ये तुरळक लायसन ज्यांच्याकडे परवाने आहे शस्त्रांचे, असे 2-4 लोकांकडे पूर्वी परवा अधिकृत शस्त्र होती. आज किती शस्त्र अनधिकृत आहे, किती लोकांकडे कट्टे आले, आणि त्या कट्टाधारी लोकांच्या मागे कोण आहे? आज माझीच वसत आहे लक्ष्मीनगरसारखी असेल, तिकडं श्रीरामनगर असेल, कालिकानगर असेल, मागे किती मुलांकडे कट्टे याची आपल्याला चांगली माहिती आहे. वारंवार तशा चर्चा होतात, त्या मुलांना पकडलं जातं आणि त्या मुलांना अभय देण्याचं काम कोण करतं? पोलिसांनी जर कारवाई केली तर पोलीस स्टेशनला हस्तक्षेप करून तो माझा कार्यकर्ता याला सोडून द्या हे सांगण्याचं काम कोण करतं? हे जितकं मला माहीत आहे तिथं तेवढ्याच प्रमाणात शिर्डीच्या लोकांनाही माहीत आहे. तेवढ्याच प्रमाणात आपण एक प्रसिद्धीचा जे काय चौथा स्तंभ ज्याला म्हणता येईल लोकशाहीचा, ते म्हणजे आपलं पत्रकारिता, तर त्या माध्यमातून आपल्यालाही त्या सगळ्या गोष्टीची जवळून माहिती आहे. बरोबर आहे, कारण की शिर्डी ही साईबाबांची नगरी आहे, एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. गुन्हेगारी आणि भयमुक्त ही व्हावीच, कारण की दूर देशातून आलेला एक भाविक असतो आपल्या लेकरांना मुळाबाळांना घेऊन या ठिकाणी येतो, आणि त्याची संपूर्ण बॅगची बॅग चोरी झाल्यानंतर उघड्या अंगाने तो पोलीस स्टेशनसमोर बसतो हेही आपल्याला पाहिलेलं आहे. हवेत गोळीबार झाला, भयभीत झालेला भक्त पुन्हा शिर्डीला आला नाही, अशाही घटना शिर्डीत घडल्या आहेत. त्यामुळे हे सर्व विषय आहेत. अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी, काही महिला भगिनी आहेत ज्या संध्याताईंचा प्रचार करत आहे. आपण त्यांनाही विचारू नेमका प्रचार कसा सुरू आहे. मला सांगत आहे तुम्ही आता घराघरात जाऊन प्रचार करताय, तर कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? एकदम व्यवस्थित चालू आहे आणि लोकांचाही प्रतिसाद चांगला आहे आम्हाला. काय महिला, खास करून तुम्हाला 50% महिला आहे, तुमच्याकडे महिला उमेदवार आहे, 50% पुरुष आहेत, आणि तिकडे पुरुष 3 उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला? महिलांचे प्रश्न आहे ती महिला सोडू शकते असं सगळ्या महिलांचा विश्वास आहे. आणि त्यांचं पाण्याचा प्रश्न, शिर्डीतील कचऱ्याचा प्रश्न, याच्यासाठी त्या वारंवार आम्हाला तेच सांगतात का याच्यातून आम्हाला मुक्त करा कचऱ्यातून. कचऱ्यातून मुक्त करण्यासाठी नारळ पाहिजे म्हणजे हे असं त्यांचं म्हणण्याचं एकंदरीत या ठिकाणी म्हणणं आहे. तर अजून मला सांगा की तुमचं एक नारा आहे भयमुक्त शिर्डी किंवा गुन्हेगारी मुक्त शिर्डी, जो तुमचे उमेदवार आहे संध्याताई शेळके यांनी घेतलेला आहे, तर कशा पद्धतीनं वातावरण शिर्डीमध्ये आहे, म्हणजे कसं तुमच्याशी काय असं काही तुम्हाला असं वाटलं का की एखाद्या भगिनीसोबत असा अनुभव घडला किंवा असं काही होतं ना? बऱ्याचशा महिला सांगतात का आम्ही फुलाची ओवणी करून जेव्हा आमच्या घरी जातो तर रस्त्यात जे गुन्हेगार असतात ते आमच्याकडं मुलाच्या वयाचे जरी असले तरी ते आमच्याकडं वाईट नजरेने बघून वेगळाच अश्लील हावभाव करून बोलतात हे ते सांगतात आम्हाला. बघा, अतिशय महत्त्वाचा विषय सांगितला आहे ताईंनी. जी भगिनी दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या घराकडे प्रस्थान करते आणि रस्त्यात बसलेला टवाळखोर त्या महिलेच्या मुलाच्या वयाचा असतो, तो सुद्धा अश्लील जर कृत्य करत असेल तर याला खरंच पोलिसांनी चाप बसवण्याची गरज आहे. अजूनही काही भगिनी आपल्यासोबत आहे, ताई तुम्ही थोडंसं इकडून या. मला सांगा की कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे, महिला तुम्हाला कशा पद्धतीनं प्रोत्साहन देत आहे? चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देतात आहेत आणि प्रचार पण चांगल्या प्रकारे चालू आहे. कसं नेमकं चांगलं म्हणजे कसा, म्हणजे महिला काय काय म्हणतात तुम्हाला? तुम्ही घरात गेलात तर काय म्हणतात, कशा पद्धती तुम्ही काय सांगतात त्यांना? सांगतो नारळाला मध्ये ही अशी एक महिला आहे की अर्ध्या रात्री जरी आवाज केला आपण तरी त्या कुठल्याही काम असलं त्यांच्या हाती ते टाकून आपल्यासाठी वेळेवर हजर राहतात. अशाच महिलेला मतदान करा आणि ह्या महिला अजून एक महत्त्वाचा विषय आहे, कुठलंही शुभ कार्य असेल तर नारळ हे सर्वात आपण प्रथम पाहतो.
तर तुम्हाला वाटतं का शिर्डीतील गुन्हेगारी असेल किंवा भयमुक्त शिर्डी असेल याचा समूळ नष्ट करण्यासाठी नारळाची शुभकार्य म्हणून सुरुवात करताय तुम्ही असं वाटतं का? हो, नारळाची शुभ नारळाची, कारण की काय आहे वार्ड क्रमांक 2 जो आहे आणि वार्ड क्रमांक 1 आहे या ठिकाणी आणि वार्ड क्रमांक 3 असेल 4 असेल अशा बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसतो. काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. वार्ड क्रमांक 2 नारळी हा चिन्ह घेऊन प्रचार करणारे, संध्याताई शेळक्यांचा प्रचार करणारे एक कार्यकर्ता आपल्यासोबत आहे या ठिकाणी. कार्यकर्ते भरपूर आहे मात्र ऊन खूप झालेलं आहे आणि पुढील जो प्रचार आहे तोही करणं अजून बाकी आहे. आपण एक कार्यकर्ते त्यांना एक थोडी त्यांची भावना जाणून घेऊया की हा प्रचार करत असताना मतदार जे आहे कशा पद्धतीनं तुम्हाला एक प्रोत्साहन देत आहे, कशा पद्धतीचा कौल देत आहेत? मतदार एकदम आमच्याविषयी पॉझिटिव्ह आहेत आणि नानांचं आणि संध्याताईंचं काम त्यांनी गेल्या 10 वर्षापासून बघत आहेत मतदार. आणि नानांचा जो पारदर्शी कारभार नानांना आवडतो ते आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो आहोत. आणि संध्याताई या 100% निवडून येणार आहेत हे आजच आम्हाला आमच्या प्रचार फेरीमध्ये लक्षात येत आहे आणि मतदारांचा प्रतिसाद चांगला आहे. अजून एक प्रश्न की आता तुम्ही प्रचार करता आहात तर किती वार्ड, किती वार्ड भरपूर मोठा आहे तसा, तर प्रचार करत असताना तुम्ही किती त्याचा भाग जो काबीज केला आहे तुम्हाला वाटतं, म्हणजे किती घरापर्यंत तुम्ही पोहोचला आहात आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय वाटतात तुम्हाला? जवळजवळ 90% मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहेत. त्यापैकी 70-75% मतदार आम्हाला पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह आहे आमच्याविषयी. हां, म्हणजे तुमचंच सीट येणार 100% संध्याताई या निवडून येणार आणि प्रकाश नानांचं हे कार्य खूप चांगलं आहे हे लोकांनी आत्तापर्यंत बघितलेलं आहे. जसं साई कॉम्प्लेक्सच्या गाळ्यांच्या संदर्भातला विषय असेल, जे पारदर्शी पद्धतीने त्यांनी गाळ्यांचे ड्रॉ केला, पुन्हा गुन्हेगारीविषयीचा पण त्यांचे गुन्हेगारांना ते कधीही पाठीशी घालीत नाही, तो कोणता घरातला असो किंवा काही असो त्यांना त्याविषयी काही घेणं देणं नाही असं. अगदी बरोबर आहे. साई कॉम्प्लेक्सचा विषय जर घेतला तर जे हक्काचे लोक होते, जे ज्यांना जे गरजू होते आणि ज्यांचे मूळ जे दुकानं होते त्यांनाच ती दुकानं मिळालेली आहेत आणि खूप लोक आजही नाव घेतात. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे. आपण सध्या वार्ड क्रमांक 2 आहोत. वार्ड क्रमांक 2 अपक्ष उमेदवार आहेत संध्याताई प्रकाश शेळके. यांची निशाणी आहे नारळ. नारळ हे शुभकार्यासाठी वापरले जातं त्यामुळे नारळ हे चिन्ह घेऊन त्या या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रचार सुरू आहे. सध्या प्रचाराचा पहिला म्हणजे दुसरा टप्पा पण पूर्ण होत आला आहे. जवळपास 90% हा भाग त्यांनी काबीज केलेला आहे. 90% मतदारांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि सुंदर असा प्रचार सुरू आहे. चला ताई, मग आता आम्ही पुढच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला लवकरच साहेबांच्या कृपेने चांगला कौल मिळो ही साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो. तुर्तास आपण येथेच थांबूया. पुढील भागामध्ये भेटणार आहोत पुढील उमेदवाराकडे. नेमकं त्या ठिकाणी कसा प्रचार सुरू आहे, काय राजकारण घडतं आहे, मतदार राजा त्यांना कसं सामोरं जातो आहे हे पाहण्यासाठी धन्यवाद. शिवाय आहेच कोण? नारळ, नारळ, एकच ताई संध्याताई, फक्त नारळ, 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 एकच नारळ, नारळ, एकच नारळ, आले रे आले, नारळ आले, नारळ, 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 फक्त नारळ, आले रे आले, लक्षात ठेवा नारळ, नारळ, फक्त नारळ, फक्त नारळ, फक्त नारळ, आता बस फक्त नारळ, नारळ, नारळ आला, नारळ, नारळ, फक्त नारळ, नारळ, क्रमांक 2 फक्त नारळ, फक्त नारळ येणार, फक्त नारळ, फक्त नारळ, फक्त नारळ, फक्त नारळ, फक्त नारळ, 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 फक्त नारळ, 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 नारळ शिवाय आहेच कोण? नारळ, संध्याताईचं नारळ नारळाला मत म्हणजे विकास आला मत. नारळ, नारळ, फक्त नारळ बघ काही. संध्याताई शेळके, संध्याताई शेळके, येऊन येऊन येणार कोण? संध्याताई शेळके शिवाय आहेच कोण? नारळ, 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 त्यालाच मतदान करायचं. नारळाला माझं मत नारळाला, संध्याताईला माझं मत विकासाला म्हणजे संध्याताईला म्हणजेच नारळाला. शुभारंभाचा नारळ, प्रगतीचा नारळ. कशी असेल पंजाची चाल? कमळाला देणार का मतदार साथ? सेनेचा धनुष्य करेल का मार? घड्याळाची जनतेवर पडेल का चाल? का अपक्ष ठरेल पक्षांचा गर्दनकाळ?
कुणाचा कसा चाललाय प्रचार? कुणाचा आहे आवाज मोठा? कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिरी? कोण करतंय गाजावाजा? तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा? पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम।